महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ने बताया कि ड्रग्स के संबंध में जो भी व्यक्ति किसी प्रकार का व्यवहार कर रहे हो और जो व्यक्ति इसमें शामिल होंगे, जितने भी कठोर नियम है सभी नियम उन पर लागू होंगे। हमने महाराष्ट्र में ड्रग्स मुक्त अभियान शुरू किया है। बड़े पैमाने पर प्रत्येक जिले में छापे डाले जा रहे हैं। हमने इस लड़ाई को राष्ट्रीय स्तर पर लड़ना शुरू कर दिया है। आपने देखा होगा कि हमने जब से यह अभियान शुरू किया है तब से इंटर स्टेट मूवमेंट भी ट्रैक हो गया है और जो भी लोग क्यूरेटेड ड्रग्स और अवैध ड्रग्स की फैक्ट्री चला रहे हैं एक तरह का जहर लोगों को दे रहे हैं। इन लोगों पर आपराधिक कार्यवाही शुरू हो चुकी है, पर जो पुलिस कर्मी इसमें शामिल होंगे उनको 300 के तहत निलंबित किया जाएगा। मेरा हमेशा यह मत रहा है कि किसी भी सबूतों के अभाव में इस प्रकार के आरोप होते हैं, उसमें कोई तथ्य नहीं होता। अनेक बार वो घूम फिर कर अपने तक ही आते हैं। ऐसा ललित पाटिल के मामले में हम देख चुके हैं कि उन्हें किस प्रकार का संरक्षण मिला, किसने दिया। राजकीय नेता किसी भी प्रकार का कोई आरोप किसी पर नहीं करे। ड्रग्स च्या संदर्भात जे जे लोक कुठल्या प्रकारचा व्यवहार करत असतील, त्याच्यामध्ये जे जे लोक इन्वॉल्व्ड असतील, जेवढे कडक कायदे आहेत ते सगळे कायदे त्यांच्यावर लावण्यात येतील। आपण ड्रग फ्री महाराष्ट्र हे अभियान सुरू केलंय। मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण छापे टाकतो आणि एक मोठी लढाई ही लढावी लागणार आहे, पण ही राष्ट्रीय स्तरावर देखील आता आपण लढणं सुरू केलंय। आणि आपण बघितलं असेल की जेव्हापासून आपण हे सुरू केलं मोठ्या प्रमाणात इंटर स्टेट मूवमेंट देखील आपण त्या ठिकाणी ट्रॅक करू शकलो आणि जे लोक या ठिकाणी क्युरेटेड ड्रग्स तयार करत होते, जे लोक त्या ठिकाणी खोट्या ड्रग्सच्या फॅक्टऱ्या टाकून त्या ठिकाणी एक प्रकारे जहर लोकांना देत होते, अशा सगळ्या लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे। आणि जे अपराधी असतील त्यांच्यावर तर कडक कारवाई होईलच, पण जे पोलीसवाले त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ड निघतील त्यांना केवळ सस्पेंड नाही तर 311 प्रमाणे त्यांना डिसमिस केलं जाईल। माझं एक नेहमी मत आहे की कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारे केलेले जे काही आरोप असतात या आरोपांना काही तथ्य नसतं, अर्थ नसतो। अनेक वेळा ते घुबून फिरून आपल्यापर्यंतच परत येतात। जे ललित पाटीलच्या मामल्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे त्याला संरक्षण मिळालं, कोणी दिलं, हे सगळं आपण बघितलेलं आहे। त्यामुळे राजकीय नेत्यांनी अशा बाबतीमध्ये विनाकारण कोणावर आरोप करू नये। एलविश यादव प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर आरोप केला, त्यांच्या वर्षा बंगल्यावर तो जाऊन आला, मुंबईत लपला अशी पण एक पहिली गोष्ट तर अशी आहे की मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा गणेशोत्सव असतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या सेलिब्रिटीज येत असतात। आता त्यावेळी एलविश यादव हा कुठलं तरी ते रिअलिटी शो जिंकलेला होता आणि त्याच्यामुळे एक सेलिब्रिटी होता, असे अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी येऊन जातात। आणि ज्यावेळेस तो येऊन गेला त्यावेळेस त्याच्यावर कुठला आरोप नव्हता, त्यावेळेस तो एक सेलिब्रिटी म्हणून त्या ठिकाणी आला असेल, त्यामुळे आता त्याच्यावर आरोप आहे असं जर आपण त्याचा हिशोब करायला लागलो तर मग तर महाराष्ट्रातल्या अनेक पुढाऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी होतील। त्यामुळे मला असं वाटतं की काही वाटलं की आपलं मुख्यमंत्र्यांवर लावला आरोप, हे जे काही धंदे चाललेले आहेत, हे जे वैफल्यग्रस्त अशा प्रकारचे उबाठाचे लोक आहेत, हे अशा प्रकारचे धंदे करतात। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।